हॅलो पुणेकर, रेडिओ सिटी 91.1 एफएम वर आरजे तेजू तुमच्या सोबत आहे. गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सायली आणि जसं तुम्ही बघू शकता की आज माझा मूड खूप छान आहे, कारण एक खूप महत्वाची गोष्ट घडली आज घडणार आहे. ऍक्च्युली ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे की मला रेडिओ सिटी पुणे या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे ॲज अ गेस्ट म्हणून, आणि मी खूप एक्साइटेड आहे. तर काही दिवसांपूर्वी सिटीची आरजे तेजू हिने मला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही गेल्या काही दिवसापासून बोलतोय, आणि आज मी फायनली रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे आणि तिथे जाऊन धमाल करणार आहे. आय थिंक ती मला माझं यूट्यूब चॅनल आणि स्टायलिंगचा बिझनेस या रिलेटेड काही प्रश्न विचारेल. सो बघूयात आता काय होतंय तिकडे. सो चला माझ्यासोबत रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये. आणि दीज आर द आरजे टेस्ट. बघू शकते आरजे शिनारी, आरजे तेजू, दीज आर कॉपी रायटर, त्यानंतर ओंकार अनुराग आणि आमचा सिद्धार्थ मास्कर. सो ही सगळी क्रिएटिव्ह टीम आहे दॅट वी वर्क टुगेदर, अँड नाऊ वी आर गोना गो टू स्टुडिओज. ऍक्च्युली सगळं शांततेत वातावरण एकदम आहे इकडे. एक्सपिरियन्स असणार आहे असा रेडिओवरती बोलायचा. ओके, कम ऑन इन. सो वेलकम टू रेडिओ सिटी स्टुडिओज. फायनली तू आली आहेस एक दीड वर्षानंतर. आपण कधी वर्षापासून ऍक्च्युली आम्ही प्लॅन करतोय. आरजे तेजू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आली होती मागच्या वर्षी आणि तेव्हापासून ती मला बोलवायचा प्रयत्न करते, पण कोविड आणि लॉकडाऊन या सगळ्यामध्ये गोष्टीमध्ये म्हणजे शक्यच झालं नाही. बट डेफिनेटली वी आर हिअर आणि आम्ही खूप जास्त मस्त मज्जा करणार आहोत. सो सायली कम ऑन, आता व्हिडिओ बंद, ऑडिओ सुरू. सायली सगळ्यात आधी सांग की तुला कसं वाटतं रेडिओ सिटी मध्ये येऊन. मला खूप छान वाटतंय, मी खूप एक्साइटेड आहे इथे बोलण्यासाठी आणि माझ्याकडे पण सांगण्यासारखं भरपूर आहे सायली बद्दल आणि युट्यूब बद्दल आणि त्याबद्दल बोलायचं, आणि ते पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती. माझ्यासाठी हा खूप भारी एक्सपिरियन्स आहे. लवली. आणि स्पेशल थँक्स टू यू की तुझ्यामुळे मला हा हे सगळं एक्सपिरियन्स करता येत आहे. थँक्स टू यू. सायली मला सांग की स्टायलिंग आपण करायचं किंवा हे आता आपण युट्यूब करायचं हे तुला का वाटलं? कारण की इंस्टाग्रामवर आजकाल खूप सारे लोक, मग सगळेच जण त्यात करतात, पण मराठीमध्ये असं एक चॅनल नव्हतं काही, दोन तीन अपवाद सोडले. सो काय तू सांगशील याबद्दल? खरं तर हे सगळं इतकं ऍक्सिडेंटली झालं ना, म्हणजे मी कधीच विचार नव्हता केला की मी युट्यूबर बनेन किंवा मी स्टायलिस्ट बनेन आणि असे व्हिडिओज टाकेन युट्यूब वरती. लॉकडाऊन मध्ये जेव्हा सगळेजण पहिल्या लॉकडाऊन मध्ये घरी बोर झाले होते आणि रेसिपीज करत होते वेगवेगळ्या, केक्स कर, पिझ्झा कर, त्यावेळेस मी सुद्धा रेसिपीज बनवत होते आणि मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. तर मी गंमत म्हणून युट्यूब वरती रेसिपीज टाकायला सुरुवात केली आणि नंतर माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की तू स्टायलिंग करते. म्हणजे खरं सांगू का, नोईंगली अननोईंगली मी लहानपणापासून स्टायलिंग करते स्वतः. मला प्रचंड आवडतं स्टायलिंग करायला, छान कपडे घालायला, वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करायला. सो माझ्या मैत्रिणींनी मला एनकरेज केलं की तू स्टायलिंग दाखव इन्स्टेड ऑफ रेसिपीज, ते जास्त छान होईल. आणि हो, आणि अशी सुरुवात झाली अँड आय नेव्हर लुक बॅक. वाव, दॅट्स रिली रिली वंडरफुल. भरपूर साऱ्या स्टाईल टिप्स तुझ्याकडनं मला घ्यायच्या. सो रेडिओ सिटी बद्दल आपण भरपूर सारं बोलूयात पुढे, ठीक आहे? ओके बेनी.
इकडे वी क्रिएट ऍडव्हर्टाइजिंग. हॅलो एव्हरीवन, आणि सायली तुझ्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली. म्हणजे अलॉंग विथ हर एक्सपिरियन्स विथ रेडिओ सिटी, या व्यतिरिक्त तिने खूप साऱ्या स्टाईल टिप्स दिल्या आहेत सगळ्या माझ्या लिसनर्ससाठी, खूप साऱ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज दिल्यात अबाउट वॉर्डरोब. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर रेडिओ सिटीवर माझा शो म्हणजे आरजे तेजूचा शो 11 to 2 नक्की ट्यून इन करा, रेडिओ सिटी 91.1 FM पुणे इथे. बट सायली, कमाल मजा आली. आणि एक मराठी बडिंग युट्यूबर तू आहेस, तो आय एम रिअली हॅपी की खूप चांगल्या पद्धतीनं तुझं चॅनल ग्रो होत आहे आणि खूप ऑथेंटिक, साधा, सिम्पल, मस्त कॉन्टेंट तू देतेस. थँक्यू. आणि मला इथे येऊन तुझ्याशी बोलून खूप मजा आली. मला पण खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी कॅमेरावरती तर बोलते, रेडिओवरती कसं बोलायचं हा माझा सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आणि तू खूप सांभाळून घेतलंस आणि खूप असं गप्पा मारता मारता तू खूप छान माझ्याकडून त्या स्टाईल टिप्स काढून घेतल्या, माझे अनुभव काढून घेतले. आणि आरजे तेजू ही दर आठवड्याला मराठी युट्यूबर्स सोबत किंवा मराठी कॉन्टेंट क्रिएटर सोबत गप्पा मारत असते. सो नक्की ऐका, तुझा शो असतो 11 to 2 राईट? येस येस, 11 to 2. आणि इट वॉज ऑलवेज अ प्लेजर. आणि जर तुम्ही सुद्धा छान मराठीमध्ये काही करत असाल, लिहित असाल, बोलत असाल, व्यक्त होत असाल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, तर डू रीच आउट टू मी. आरजे तेजू हे माझं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हँडल आहे आणि मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. सो नक्की चेकआउट करा आणि आरजे तेजूला फॉलो करा. आणि ती खूप छान छान वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असते अशाच, आणि ती त्या इंस्टाग्रामवरती टाकत असते, खूप कमाल लोकांचे इंटरव्ह्यूज घेत असते आणि ते तुम्हाला ऐकायला बघायला मिळतील. ओके, प्रमोशन खूप झालेलं आहे. सो खरंच पण मला मजा आली सायली बरोबर गप्पा मारायला. आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही अशाच गप्पा मारत राहू. आता कॅमेरा बंद. ओके, टेक केअर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असाल.